राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धुमाळ परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। पुण्यामधील वारजे कर्वेनगर परिसरात नागरिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, ज्येष्ठांसाठी तसेच विविध सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवणारे पुणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते दीपालिताई धुमाळ तसेच शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप उर्फ बाबा धुमाळ हे सातत्याने विविध लोकोपयोगी उपक्रम करत असतात। त्यांनी रक्तदानाची गरज ओळखून यावेळी रक्तदान कार्यक्रम घेतलाय। याविषयी प्रभागामधील नागरिकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी रक्तदान केलं आहे। आज महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आम्ही आमच्या परिसरातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आज आयोजन केलेले आहे। या सर्वप्रथम मी आदरणीय दादांना वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देत असताना भविष्यात लवकरात लवकर अजितदादा पवार हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशा प्रकारचे आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। दादांनी जाहीर केलं होतं की जी ईर्षाळची दुर्घटना घडली अतिवृष्टीमुळे अनेकांचे त्या ठिकाणी प्राण त्यांना गमवावे लागले आणि त्यांचं दुःख त्या ठिकाणी सहन होणार नाही आहे आणि त्याच्यासाठी आपण कुठल्या प्रकारचं जाहिरातबाजी प्रचार प्रसार न करता किंवा कुठला वायफट खर्च न करता त्यांना जास्तीत जास्त कशी मदत करता येईल किंवा रक्तदान शिबिर अशा प्रकारचे आयोजन करावं अशा प्रकारचे आवाहन करून आणि त्या आव्हानाचा आम्ही या ठिकाणी मान राखून आज आपण या ठिकाणी दादांच्या वाढदिवसाच्या निमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। या शिबिरामध्ये अनेक कार्यकर्ते युवक यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभाग घेतला आहे, त्याबद्दलही त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो। विशेष करून या ब्लड डोनेशनला सुजय प्रतिष्ठान यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलेले आहे, त्या सुजय प्रतिष्ठानचे सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार मानून पुन्हा एकदा दादांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देऊन या ठिकाणी काल आदरणीय अजितदादा पवार महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री यांचा वाढदिवस होता, त्यानिमित्तानं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी नगरसेविका सौ दीपाली धुमाळ प्रदीप धुमाळ यांनी हा रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे। दरवर्षी दर सालाबादप्रमाणे दादांचा वाढदिवस येतो आणि नवीन नवीन कार्यक्रम घेत असतो। आपण बघतो की कोविडच्या काळात रक्ताचा पुरवठा कमी होता आणि याचं उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही रक्तदान शिबिर भव्य प्रमाणात घेतलेलं आहे आणि लोकांचा प्रतिसाद पण खूप चांगल्या पद्धतीने येत आहे आणि लोक स्वतःहून येत आहेत। आम्ही जाहिरात केलेली आहे आणि त्याप्रमाणे लोक येत आहेत, रक्तदान करत आहेत आणि लोकांचा एवढंच उद्दिष्ट आहे की लोकांचा जीव वाचला पाहिजे। एक बॉटल जरी आपण दिली तरी दुसऱ्या लोकांचा जीव वाचतो आहे या उद्देशाने लोक येत आहेत आणि दादांना खूप खूप असे शुभेच्छा देत आहेत। आमच्याकडून सुद्धा दादांना शुभेच्छा, त्यांनी भावी मुख्यमंत्री बनावं हीच आमची सर्वांची इच्छा। अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे।